मित्रों नमस्कार, तुमचं स्वागत आहे सीके गोट फार्म यूट्यूब चॅनल मध्ये। आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये शेळीपालन व्यवसायामध्ये कोणत्या जाती आपण पाळल्यानंतर आपल्याला ह्या व्यवसायातून जास्तीत जास्त नफा मिळतो, तर ह्याच्याविषयी डीप मध्ये सगळी माहिती बघणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, शेळीपालन व्यवसायामध्ये सगळ्या जातीमध्ये आपल्याला चांगला नफा मिळतो, म्हणजे असं नाही की उस्मानाबादी जातीमध्ये किंवा गावरान जातीमध्ये नफा होत नाही आणि अदर जातीमध्ये फक्त नफा होतो, असं नाही। सगळ्या जातीमध्ये नफा होतो, उस्मानाबादी, गावरान, अदर ज्या ब्रीड आहेत, ब्रिडिंगमध्ये म्हणजे पैदाशीचा ज्या शेळ्या आहेत जसं की बिटल, शुरोई, सोजत, ह्याच्यामध्येही नफा होतो, पण हा जो नफा आहे तो कमी जास्त आहे। उस्मानाबादी गावरान ज्या शेळ्या आहेत ना, ह्याच्यामध्ये नफा कमी होतो, त्याला कम्पेअर केलं जे ब्रिडिंग सेटअपमध्ये ज्या शेळ्या आहेत ना, त्याच्यामध्ये नफा जास्त होतो। मग आता नफा जास्त होतो म्हणलं लगेच मग उस्मानाबादी शेळ्या काढून बिटलच्या घ्यायच्या किंवा बोरच्या घ्यायच्या असं करायचं का? किंवा नफा जास्त होतो म्हणल्यावर डायरेक्ट ह्या ब्रिडिंग सेटअप म्हणजे जे हायब्रिड जातीच्या ज्या शेळ्या आहेत तर त्या शेळ्या घेऊन सुरुवात करायची का? हे आपल्याला प्रश्न पडतात आणि आपल्याला म्हणजे ह्या सगळ्याचा शेवट कुठं होत असतो की चांगला नफा व्हायला पाहिजे। आपण कोणतंही काम करू द्या, कुठेही जॉब करू द्या किंवा बिझनेस करू द्या, ह्याच्यामध्ये आपलं एकच टार्गेट असतं की आपल्याला चांगले पैसे मिळायला पाहिजे, चांगला नफा व्हायला पाहिजे। तर मी जे तुम्हाला माहिती सांगणार आहे ही 100% सत्य आहे, खरी आहे। जे ह्या व्यवसायामध्ये काम करतोय किंवा जे मला अनुभव आहे, बाहेरचे लोक जे काय काम करतात, हे सगळं तुमच्या पुढे रियालिटी मांडत आहे, जे खरं आहे ते सांगतोय। तर मित्रांनो, शेळीपालन व्यवसायामध्ये सगळ्यात जास्त नफा कोणत्या जातीमध्ये मिळतो तर ते पहिल्यांदा आपण बघूया। तर बघा, सगळ्या जाती चांगल्या आहेत, म्हणजे असं नाही की ही जात चांगली ही जात कमी असं सांगण्याचा माझा उद्देश नाही, फक्त नफा तोटा हे आपण बघतोय। तर ह्या व्यवसायामध्ये ज्या हायब्रिड जाती आहेत, बिटल आहे, शुरोई, सोजत, बोर, सानेन, ह्या हायब्रिड जातीमध्ये नफा हा जास्त मिळतोय। मग नफा हा जास्त मिळतोय म्हणल्यावर डायरेक्ट आपण हायब्रिड जातीच्या शेळ्यापासून सुरुवात करायला पाहिजे का? नाही, असं न करता तुम्ही स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं आहे। कारण आपण कुठं बघतोय की कुठं युट्यूब चॅनल किंवा एखाद्या फार्मवरती गेल्यानंतर ते सांगतात एवढा महागड पिल्लू विक्री होत आहे किंवा एवढा नफा होतोय, एवढ्या शेळ्यांमागे एवढा नफा होतोय। तर ते सत्य हे असू शकतं, पण त्याच्या मागची रियालिटी समजून घेणं गरजेचं आहे। कारण ते सत्य आहे म्हणून आपण लगेच त्याच्यामध्ये उतरायचं किंवा ते सांगतात म्हणून लगेच उतरायचं, हे चुकीचं होत आहे। तर ह्याच्या मागे रियालिटी समजून घेणं गरजेचं आहे की म्हणजे त्यांनी एवढा महाग पिल्लू जाण्यासाठी काय काय केलेलं आहे, क्वालिटी कशा पद्धतीनं आहे, मार्केटिंग कशा पद्धतीनं आहे, त्यांची सांभाळणी कशी आहे, त्यांचं जी सोशल मीडियावरती नेटवर्क कसं आहे, कशी विक्री करतात, हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे। ह्यांनी सेटअप कशा पद्धतीने केलेला आहे, मार्केटमध्ये नाव कसं आहे, त्याच्यामुळे त्यांची विक्री होते, हे सगळं तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे। नाहीतर काही लोक काय करतात की एवढा नफा होतोय, एवढं चांगलं वजन वाढ, ह्या त्या गोष्टी आहेत, हे बघतात आणि लगेच सुरुवात करतात सुरुवातीला, पण त्यांचं मार्केटमध्ये नाव नसतं किंवा त्यांना मार्केटिंग करता येत नाही, त्यांना ते सांभाळणी करता येत नाही, आणि त्याच्यामध्ये भरपूर असे लॉसला जातात। कारण हायब्रिड जातीच्या ज्या शेळ्या आहेत ना, ह्याची किंमत खूप जास्त आहे, का पैसे आपल्याला जास्त मोजावे लागतात, आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला व्यवस्थित निवेदन नाही जमलं तर आपल्याला लॉस खूप सहन करावा लागतो ह्याच्यामधून। तर त्यासाठी मी असं म्हणेन की सुरुवातीला गावरान उस्मानाबादीमध्ये काम करा, ह्याच्यामध्येही प्रॉफिट होतंय, तर ह्याच्यामध्ये काम करा, आणि त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही हायब्रिड जातीमध्ये जावा, जसं बिटल, शुरोई, सोजत। आता हायब्रिड जातीमध्ये जाताना काय बघायला पाहिजे आपण? तर बघा, प्रत्येक एरियानुसार प्रत्येक जाती चालतात, म्हणजे जे शहराशेजारी मोठं शहर असेल तर तिथं दुधाला जास्त मागणी आहे, त्यावेळेस आपण सानेन जातीच्या शेळ्या पाळणं योग्य आहे। जसं काही भागात ईद कुर्बानीला जास्त मागणी आहे तर तिथं मग आपण शिरोई, सोजत, कोटा आहे, हैदराबादी आहे, अशा प्रकारचे बोकड वगैरे पाळणं किंवा शेळ्या पाळणं गरजेचं आहे। आता बघा, काही भागांमध्ये ब्रिडिंग साठी म्हणजे बोर आणि बिटलला जास्त मागणी आहे, हे तुम्ही सर्च करायला पाहिजे। आमच्या भागात इथं जास्त मागणी बिटलला आहे, मग बिटलच्या शेळ्या पाळायला पाहिजे, नाहीतर तिथं तो माणूस पाळतोय म्हणून आपण पाळायचं आणि त्याच्यानंतर विक्री होत नसलं का, मग ते लॉसमध्ये जायची लक्षणं आहे। तर त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे। शेळीपालन व्यवसायामध्ये सगळ्यात जास्त नफा जो मिळतो ब्रिडिंग मध्ये, पण त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं आहे की सुरुवातीला उस्मानाबादीमध्ये काम करा, त्याच्यानंतर ब्रिडिंगमधल्या ज्या हायब्रिड जाती आहेत त्या हळूहळू वाढवा, हळूहळू मार्केटमध्ये तुमचं नाव करा,
क्वालिटी जपा व्यवस्थित, संगोपन चांगलं करा, चकाकी, लांबी, रुंदी, वजन ह्या गोष्टी सगळं व्यवस्थित करा, संगोपन चांगलं करा, त्याच्यानंतरच ह्या व्यवसायामधून निश्चित फायदा होतो. पण शेवट मी तुम्हाला एकच सांगेन की काळाची गरज आहे, तुम्ही कटिंगच्या ज्या शेळ्या आहेत ना त्याच्यामधून तुम्ही हायब्रिड जातीमध्ये येणं हे खूप महत्वाचं आहे. उदाहरण तुम्हाला देतो, आता उस्मानाबादी आणि बिटलचं ह्या दोन्हीचं उदाहरण घेऊया. उस्मानाबादीचं जर पिल्लू आपण विकायचं म्हणलं 1-3 ते 4 महिन्यानंतर सर्वसाधारण 6,000 पासून लईतले 10,000 पर्यंत जातं. त्याच्या ठिकाणी बिटलचं जर पिल्लू विकायचं म्हणलं सर्वसाधारण 15,000 पासून 30,000 पर्यंत पिल्लू जातं. म्हणजे ती नगावरती क्वालिटीवरती आहे, काही लोक लाखापर्यंत पण विकतात, पण आपण ऍव्हरेज मध्ये एक पकडूया की 20,000 आसपास बिटलचं पिल्लू विक्री होतं. मग मला सांगा की उस्मानाबादीच्या पिल्लाला जो आपण विक्री केल्यानंतर फायदा मिळतो त्याच्या डबलच आपल्याला बिटलची पिल्लं विक्री केल्यानंतर फायदा मिळतो, बोरची पिल्लं विक्री केल्यानंतर फायदा मिळतो. मग कशासाठी एवढा जर आपल्याला डबल जर नफा मिळत असेल तर कशासाठी आपण कटिंग मध्ये काम करायचं. मी ह्याच्यामध्ये सुरुवातीला कटिंग मध्ये काम केलंय आणि त्याच्यानंतर ब्रिडिंग मध्ये काम केलंय. बघा, कटिंग मध्ये आपल्याकडे 100 शेळ्या आणि ब्रिडिंगच्या 50 शेळ्या, ह्याचं जर प्रॉफिट विचार केलं हे बरोबरी करताय. मग एवढं क्वांटिटी पाळायची म्हणलं का ती पिल्लं जास्त होतात, पिल्लं जास्त झालं का संगोपन करायला त्रास होतो. त्या ठिकाणी हायब्रिड जातीमध्ये जर आपण गेलो तर पिल्लांची संख्या कमी असते, संगोपन व्यवस्थित करता येतं, क्वालिटी व्यवस्थित जपता येते, आपल्याला त्यांचं जे लांबी, रुंदी, चकाकी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात, चारा नियोजन व्यवस्थित करतात आणि आपल्याला नफा जास्त मिळतो आणि आपल्याला संगोपन करायला त्रास कमी होतो. हे खूप महत्वाचं आहे. जेवढा त्रास कमी होईल तेवढं आपण ह्याच्यामध्ये चांगलं काम करतो. जास्त त्रास व्हायला लागलं का आपण ह्याच्यातून बाहेर पडतो. तर त्यासाठी मित्रांनो मी असं म्हणेन की तुम्ही सुरुवातीला आपल्या कटिंग मध्ये ज्या शाळा आहेत ना, उस्मानाबादी, गावरान वगैरे ह्या शाळांमध्ये काम करा. कालांतरानं हळूहळू म्हणजे हायब्रिड ज्या शाळा आहेत ना त्याच्यामध्ये तुम्ही येणं गरजेचं आहे. पण हायब्रिड मध्ये सुरुवातीला येऊ नका, ह्याच्यामध्ये गडबड येते. त्याच्यामध्ये तुम्हाला अनुभव आल्यानंतर तुम्ही हायब्रिड मध्ये या, निश्चित तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये चांगला नफा मिळतो. कारण भरपूर लोक हे हायब्रिड जातीमध्ये काम करतात, जे शेळीपालन व्यवसायामध्ये यशस्वी होणारे फार्मची संख्या खूप कमी आहे. 1-5% आसपास फार्म आहेत, त्याच्यामध्ये 5% 1% ही तुम्हाला सांगतो उस्मानाबादी गावरांचा फार्म नाही, सगळं हायब्रिड जातीचे फार्म आहेत. कारण गरजच आहे की कारण जास्त शेळ्या पाळण्यापेक्षा कमी शेळ्या पाळून आपल्याला चांगला नफा मिळतोय. मग कोण जास्त शेळ्या पाळेल, तर त्यासाठीच तुम्ही काय करायला पाहिजे, 1-2-3 वर्ष तुम्ही उस्मानाबादी गावरांमध्ये काम करा आणि त्याच्यानंतर कालांतरानं हळूहळू हायब्रिड जातीमध्ये या, निश्चित तुम्हाला चांगला फायदा मिळतोय. आता मी तुम्हाला हायब्रिड जातीमध्ये सांगितलं तर ते तुमच्या भागात कोणत्या जातीला जास्त मागणी आहे हे तुम्ही आधी सर्च करा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या जातीमध्ये या, नाहीतर ह्याच्यामध्ये भरपूर जास्त गडबड होते. तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.